तुम्हाला त्या सगळ्याचा अनुभव मराठीमध्ये देण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. हे बघा कसं वाकडं झालेलं आहे, आपण बाईक चालूच शकत नाही. तर मित्रांनो, हे आहे दशमुख श्री गणेश मंदिर हेदवीचं. जसं मी सांगितलं, आता मी नसतं जाऊन दर्शन घेऊन येईन, काही शूट करणार नाही, बिकॉज ऑलरेडी आपल्या चॅनलवर ब्लॉग आहेच. आणि एवढं ऊन लागतं आहे, सकाळचे 9:30 झालेत फक्त, पण चटके लागत आहेत. पाऊस पडून गेला सकाळी 5:30 काय फायदा झाला नाही. तर चला पटकन दर्शन घेतो आणि मग पुढे आपली जर्नी सुरू करू. हे आहे नरवणगाव. नरवणगावनंतर एक सुरेखा समस्त ब्रिज लागतो. त्या ब्रिजवर खूप साऱ्या आठवणी आहेत. दरवेळेला मी बोलायचो की काश माझ्याकडे ड्रोन असता, काश माझ्याकडे ड्रोन असता. आता माझ्याकडे ड्रोन आहे. मित्रांनो, हा आहे तो ब्रिज. तर यावेळेला पाणी जास्त आहे. दरवेळेला मी येतो तेव्हा पाणी इथे कमी असतं. आणि आतमध्ये पाईप बीप टाकलेत मोठे मोठे सिमेंटचे, ते दिसायचे. या साईडला पण कम्प्लीट बॅक वॉटर्स आहे. तर होप मित्रांनो, तुम्हाला ड्रोन शॉट आवडले असतील. माझं खूप स्वप्न होतं, जसं मी सांगितलं की एकदा इथं ड्रोन उडवायचा आहे. आणि आपली ती एक बकेट लिस्ट तुम्ही बोलू शकता, मी आज पूर्ण केली आहे. खूप सुंदर जागा, बॅक वॉटर्स, मस्त हिरवागार डोंगर. तर आता आपण तवसाल जेटीला पोहोचू, त्याच्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ गणपतीपुळेला. आज रविवार आहे, गर्दी असणार आहे. तुम्ही बघू शकता कोस्टल काइंड ऑफ रोड आहे. बाजूलाच मस्त अथांगाचा समुद्र वाहतो आहे आणि त्या बाजूनीच हा मस्त असा रोड आहे. तर मित्रांनो, आपण जेटीला आलेलो आहोत. आता पहिलं घेऊया तिकीट. तर टायमिंग समोरचं आहे 6:40, 7:40, 8:39, 40 and 10:40. अँड दीज आर द रेट्स. सायकलपासून मोठ्या मोठ्या बससुद्धा घेतल्या जातात. पाणी एकदम खचाखच भरलेलं आहे यार. ह्या एरिया मी दरवाजा जेव्हा यायचो तेव्हा रिकाम असायचा, त्यामुळे आता भरती आहे. जेटी काय दिसत नाही. तर वाजले 10:05, 9:40 गेली, आता डायरेक्ट 10:40. तर 35 या गर्मीत इकडेच. तर ही आहे आपली तिकीट, 80 rupees, 1 rider 1 bike. आपली जेटी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आपली ही पिस्ट फर्स्ट टाइम आली आहे जेटीमध्ये. आपली RR 310 जिक्सर तर खूप वेळा आलेली आहे. पाण्याची भरती खूपच यावेळेला. पाणी बघा इथे एकदम चिटकून, बोटीला चिटकून वाहत आहे. हो हो, मी आहे एकदम एजला. खूप आपल्याला 360 शॉट्स आवडले असतील. जयगड फोर्ट आहे तो पण आपल्या चॅनलवर कम्प्लिटली कवर केलेला आहे. जर आपण आज पाहण्याची इच्छा असेल तर त्याची ती काय बटन मध्ये आली असेल, दर्शन चेक इट आउट. सगळं एक्सप्लोर करून झालेलं आहे. फक्त तुम्हाला त्या सगळ्याचा अनुभव मराठीमध्ये देण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. चला आपला हा प्रवास जेटीचा संपला. एवढ्या गाड्या बघा, इथपर्यंत लाईन आहे. जयगड किल्ला 3 kilometers आहे राईट साईडला, गणपतीपुळे लेफ्ट साईडला. मित्रांनो हे पहा, गणपतीपुळेच्या अलीकडचं कोस्टल सुंदर दृश्य आहे. गणपतीपुळेमध्ये पण एक्सप्लोर करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. समोर आहे आपल्या तिवरी बंदर. इथे एक मस्त व्ह्यू भेटतो समुद्राचा. आणि समुद्राचा पाण्याचा कलर पण बघाल तर एकदम ब्लू असतो. मित्रांनो, समुद्राच्या लाटांचा फक्त आवाज ऐका तुम्ही.
मन तर होतच नाही सुंदर अशी जागा सोडून जायचं, पण काय करणार यार, जावं लागणार, पुढचा प्रवास आपण आज करायचा आहे. जस्ट गणपतीपुळेच्या 2 ते 3 किलोमीटर अलीकडेच तुम्हाला, जसं मी बोललो, तिवरी बंदर तिकडेच आहे ही जागा. काळे आणि जांभा हे दोन्ही दगडस आहेत, तिकडे एक तो मोठा आहे आणि पाणी एकदम स्वच्छ आहे. चला कंटिन्यू करूया आपली ही राईड. बाईकची सीट अशी तापली आहे गरम गरम तव्यासारखी. आहा, पार्किंगमध्ये आलेलो आहे आपण. एवढ्या गाड्या आहेत मला वाटत नाही दर्शन होईल. अशी बातमधली पार्किंग चालू ठेवली आहे त्यांनी, सावली हॉलची पार्किंग. मुलं गर्दी खूप आहे वाटतं, लाईन बाहेरपर्यंत आहे. मजा येणार आहे माझी. चला जे काय होईल ते होईल. आपल्याकडे टॉप बॉक्सचा फायदा उचलतो मी, सगळं सामान टॉप बॉक्समध्ये ठेवतो. इथूनच सुरुवात चालू लाईनची. ती एवढीच नाही आतमध्ये तर गोल 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 फिरवतात. लास्ट टाईम पण आलेलो तेव्हा पण हेच होतं. काय करणार, गणपतीचं दर्शन करायचं तर हे सगळं ते करावंच लागणार. सर इथे आहे मंदिर, तसं मानतात की याच्या कानात जर तुम्ही बोलला तर तो इच्छा पूर्ण करतो. इकडे आपण सगळ्यांनी पाय धुवायचे आहेत आपले. समुद्राची वाळू पहा. इथे आपल्याला जेवण म्हणून प्रसाद सुद्धा देतात. जर तुम्हाला देणगी द्यायची असेल किंवा तुमच्या नावाचा अभिषेक करायचा असेल त्याचे पैसे इथे देऊ शकता तुम्ही, तर तुम्हाला त्याची पावती नक्कीच भेटेल. आरतीची वेळ 5 वाजता, दुपारी 12 वाजता. मी टी व्हीवर वाट बघतोय गणपतीची मूर्ती यायची, तुमचा लोकांचं पण दर्शन होऊन जाईल. नाही, आपली लाईन पुढे चालली आहे आणि गणपती बाप्पा काय आले नाहीत. सॉरी मित्रांनो. बाहेर आलेलो आहे आपण, गरमी काय कमी होत नाहीये. गणपतीपुळेच्या अथांग अशा समुद्राचं दर्शन घेऊया आपण. पायाला चटके बसतायत, सेम गोल्डन सँड. मला कळस दाखवतो, सुंदर असं मंदिर आहे. चला आता पाहूया आपल्याला प्रसाद भेटतोय का. लास्ट टाइम आलेलो मी सियाबरोबर तेव्हा मला भेटलेला. यावेळेला आपण ट्राय करू भेटतोय का. भेट झाली तर चांगलीच गोष्ट आहे, अदरवाईज आपण आपलं जेवण बाहेर करू. दर्शन झालेलं आहे, अराउंड 45 ते 40 मिनिटं लागली. मित्रांनो प्रसादासाठी गर्दी बघा. तर मी विचार करतोय डायरेक्टली आपण बाहेरच जाऊया, बिकॉज जस्ट 4 वर्षापूर्वी आलेलो तेव्हा आपण घेतलेला आहेच. प्रसादामध्ये तुम्हाला खिचडी भेटते, लोणचं भेटतं आणि थोडीशी शेव भेटते. पण नेक्स्ट टाइम नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू. यावेळेला ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे आणि हे ऊन खूप आहे. आपल्याकडे रायडिंग जॅकेट आहे, आपले शूज आपण बाईककडेच ठेवले आहेत. बघू आहेत का, जर ते नसतील तर माझी वाट लागेल, कारण का शूज त्या शूजशिवाय मी दुसरं काहीच आणलेलं नाही. आपण बाईक चालूच शकत नाही. आता आपण कानात बोलूया, आपली इच्छा सांगून झालेली आहे. आता जर माझ्या मागे बघाल तर अजून एवढी गर्दी आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे पहा, आपण जे आतमध्ये आहे तेव्हा एकच लाईन होती इकडे, आता हळूहळू वाढत जाणार आहे. माझं नशीब एवढं चांगलं आहे की मी जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा आरती पण भेटली मला. हे सेम घडलं होतं वाईल डुईंग माय अष्टविनायक यात्रा. तेव्हा पण जेव्हा जेव्हा मी दर्शन घ्यायला गेलो तेव्हा तेव्हा मला आरती भेटली होती. हे मी एक प्रकारचं गणपती बाप्पाचा आशीर्वादच मानेन माझ्यासाठी. थँक्यू गणपती बाप्पा, थँक्यू. ही आहे आपली बाईक. शूज मी जे लपवले होते ते तुम्हाला आयडिया देतो. हे आपल्या सॅलेसनचा जो एरिया आहे, एक या साईडला एक त्या साईडला. सो इट्स 12:33, जेव्हाचा टाईम झालेला आहे. पटकन कुठेतरी हॉटेल बघूया, जेवून घेऊया आणि नंतर आपली राईड चालू करूया टुवर्ड्स रत्नागिरी. त्यामुळे हॉटेल अन्नपूर्णा इन गणपतीपुळे. तर विचार करतोय काय खाऊ, नॉनव्हेज खाऊ की व्हेज. आपलं दर्शन गणपतीचं झालेलं आणि आपण ब्रेकफास्ट पण नाही केलं. विचार करतोय, खूप कन्फ्युजन आहे. विचार करतो आणि तुम्हाला बॅरिटी दाखवतोच. तर खूप विचार केल्यानंतर मी ऑर्डर केली आहे कोलंबी बिर्याणी. कोकणात आलो आणि फिश नाही ट्राय केलं असं कसं होऊ शकतं. हे होतं हॉटेल आणि एक गोष्ट मस्त आली, मस्त सावलीमध्ये आपल्या बाईकला पार्किंग भेटली. हे सगळे गणपतीपुळेच्या दर्शनाला चाललेत. गेले 10 मिनटं झालं असंच आहे. इथून आरेवारे आहे 6 किलोमीटर, रत्नागिरी आहे 22 किलोमीटर.
आता सुंदर असा आरेवारे बीच लागेल, तिथे ड्रोन उडवू आणि आपली जर्नी कंटिन्यू करू टुवर्ड्स अवर हॉटेल। बॅक वॉटरच्या काठाचा एक्सपिरियन्स पहिल्यांदाच घेणार आहे आपण, त्याच्या अगोदर आपण एक्सपिरियन्स केलेला इन केरळा। जर आपण आपली केरळा म्हणजे टेस्ट ऑफ साऊथ इंडियाची राईड पाहिली नसेल तर त्याची कम्प्लीट प्लेलिस्टची लिंक आता आय बटनमध्ये आली असेल, तुम्ही पाहू शकता। रामेश्वरम, कन्याकुमारी, कोची, उडपी, आपण कोस्टल असा प्रवास केला होता 8 दिवसांमध्ये। वाव, दिस इज कॉल आरे वारे। हे एक अट्रॅक्शन आहे, जर आपण किल्ला पिक्चर बघितला असाल त्यात ती मुलं सायकलिंग करतात, तो जो शॉट आहे तो इकडे शूट केला होता। मस्त डोंगरांच्या मधून असा रस्ता बनवलेला आहे। वाव, अजून एक मस्त दृश्य यार। मी बोलतो केरळामध्येच बॅक वॉटर आहेत, किती सुंदर आहे, मध्ये आयलंड बनलेले आहेत। वाव, काय गरज आहे केरळला व्हिजिट करायचा, आपला कोकण काय कमी आहे। सगळ्या डोंगरावरून मस्त झाडी झाडी हिरवंगार आहे, खूप खूप सुंदर यार, खूप सुंदर। या साईडला पण बघा, पावस 22 आहे, पावस आपण पुढच्या व्लॉगमध्ये कवर करणार आहोत। गुगलताई चांगल्या रत्नागिरीच्या गली आम्हाला फिरवत आहेत, रत्नागिरीसाठी स्पेशल 4 ते 5 दिवसाची सुट्टी टाकून आलं पाहिजे, संपूर्ण रत्नागिरी एक्सप्लोर करता येईल आपल्याला। तिकडे लावू। तर मित्रांनो, आपण एंट्री केली आहे सुशीघाटमध्ये, असा एक आपला रूम भेटलेला आहे आपल्याला, कौस्तुभ राईट, जे ओनर ऑफ दिस प्रॉपर्टी आपल्यासोबत आहेत, मोस्ट निडेड एसी। आणि बॅक साईडला आपल्याला जसं मी म्हटलं की एक ते बॅक वॉटर्स आहेत, आपण जेव्हा ड्रोन उडवूस तेव्हा ते आपला आयडिया येईलच। टोटल किती रूम्स असतील हे इथे? टोटल चारही एसी रूम्स आहेत। ओके, आणि इथे डॉर्मेटरीज वगैरे असं काय नाही? डॉर्मेटरी अजून सध्या नाही, सध्या नाही, पण इन प्रोग्रेस येऊ शकतो, प्रोग्रेस करायचा प्लॅन आहे। ओके, इथे वॉशरूम आहे। वॉशरूम आणि हे सगळं प्री फॅब्रिकेशन म्हणतो आपण याला। ओके, प्री फॅब्रिकेटेड मटेरियल आहे, म्हणजे बाहेरून सिमेंट शीट्स आहेत आणि आतून या फायबर शीट्स, फायबर शीट्स आहेत, मध्ये ग्लास वॉलचं इन्सुलेशन आहे। ओके, कॉटेजेस म्हणतो आम्ही याला। आजकाल लोकांना तसंच प्रिफर करतात की अदर दॅन मेन मार्केट शांत ठिकाणी जाऊन, आणि त्यात इथे प्लस पॉईंट आहे की बॅक वॉटर्स पण आहेत, त्यामुळे लोकांना त्याच गोष्टी पाहिजे असतात। इकडे जसं मी एक्सप्लोर करीन तिथे एक मचाण सुद्धा आहे, जिथून आपण ट्राय करूया आपला ड्रोन उडवायला संध्याकाळी। आता सध्या तर आपल्याला माहिती आहे खूप गर्मी आहे। अजून एक गोष्ट आहे मित्रांनो, इकडे तुम्हाला पाहाल तर कुठेही टीव्ही ही गोष्ट दिसणार नाही, कनेक्शन देऊन ठेवलेलं आहेत, पण त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण हॉटेलला येतो तेव्हा एक चांगला वेळ आपण पूर्ण कुटुंबाच्या सगळ्या मंडळींसोबत घालवावा असं त्यांचं म्हणणं आहे। अदरवाईज घरात बसून तर तुम्ही टीव्ही बघतातच, एक दोन दिवस तुम्ही जेव्हा ब्रेक घेऊन याल तेव्हा वाय नॉट हॅव स्वीट टॉक्स विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिलीज, खूपच चांगलं थॉट आहे। हे आहे जाई आणि जुई, आपला आहे जुई, आणि इकडे आहे जास्वंदी आणि रातराणी, 2 आणि 2, 4 रूम्स आहेत टोटल सेम। इथे जेवायची अरेंजमेंट आहे, ही पार्किंग इथे तुम्ही पाहितलीच। पार्किंग मी नॉर्मली पहिलं प्रिफर करतो की आपल्याला बेस्ट पार्किंग भेटते, तर यस आपली पार्किंग सेफ आहे इकडे। तर आपलं प्लेटचं जे आपण काम केलं त्याच्यानंतर एक प्रॉब्लेम झाला आहे की ही जी प्लेट होती कम्प्लिटली ही एकच साईजची होती, जी आपली टॉप लेगेज प्लेटची साईज आहे त्या साईजची, पण त्याच्यामुळे जसं वजन टाकतं याच्यावर तसं ते बेंड होतं आहे, ते फार दूट झाली, पण ज्याच्यावर माउंट असल्यामुळे ही जी एवढीशी पातळ असल्यामुळे इथून बेंड व्हायला लागली। आणि जसं सामान मी ते प्लेस करतो आहे हा वजन जे येतं हे पूर्ण या फायबरवर येत आहे। हे पहा मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोललो मी आता प्लेट काढली आणि ती प्लेट इकडे लागून लागून ऑलरेडी स्क्रॅचेस पडायला सुरुवात झाली। ही आहे प्लेट बघा, हे बघा कसं वाकडं झालेलं आहे, जिथे आपण सपोर्ट दिला तिथे परफेक्ट आहे, त्यानंतर सगळं वजन ह्याच्यावर आलं आहे। प्रीमियम प्रॉपर्टीचे 2 शॉट्स तुम्हाला पाहायला मिळतील आता। सगळं आहे रायडरचा पसारा, आत्ताच ड्रोनवाला आता ड्रोनची बॅटरी चार्ज करायला ठेवीन, आणि ही गोष्ट दाखवायची राहूनच गेली।
सो विद इन रूम तुम्हाला बॅक साईडला आल्यानंतर मस्त असं ग्रास भेटेल. इथे सीट आउट करून तुम्ही फॅमिली बरोबर एन्जॉय करू शकता. हे आहे मचाण. प्लॅन तर केलेला याच्यावरून ड्रोन उडवायचा, बट एक्झॅक्टली वरती तुम्ही पाहाल तर नारळाचं झाड आहे आणि इथे स्ट्रॉंग रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल येत होता. तो आहे सेलफोन टॉवर. बिकॉज ऑफ दॅट तो जास्त उंच जात नव्हता ड्रोन आणि घारीवर फिरतातच आहेत, त्यामुळे जास्त मी रिस्क नाही घेतली. एवढं पॉसिबल होतं आणि ऑलरेडी सनसेट झाला आहे. बाईकचं काम करत होतो. जाऊ दे, किती वेळा बाईक बाईक बाईक. आज सुंदर असं दृश्य तुम्ही पहा. मस्त कुत्र्यांची गँग बसली यहाँ पे. तुम्ही बघू शकता जेव्हा भरती होत असेल तेव्हा पाणी इथपर्यंत येत असेल आणि इथून वर पण येत असेल. मे बी तीच तर खरी वेळ आहे इथे एन्जॉय करण्याची. मॉन्सून पेंट चाललं आहे, तिथे चालू आहे नमाज. अजामचा जसा आवाज आला तर ही कुत्री बघा. व्हेरी स्ट्रेंज. कौसुपला विचारलं तर बोलतात हे दररोज आहे, जस्ट एक दोन मिनटं हे असं चालू करतात भुंकायचं आणि नंतर शांत होतात. हे बघा शांत झाले. लेट मी शो यू. सॉरी, आपला सनसेट झाला आणि हे ड्रोन शॉट भेटले बिकॉज बाईकची जी प्लेट होता. परत रत्नागिरी मार्केटमध्ये गेलो, तिथे शोधलं पण कोणी त्या पार्टवर काम करण्यास तयार नाही. चिपळूणमध्ये पण तयार नव्हते पण त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर ते ॲग्री झाले. पण रत्नागिरीमध्ये अराउंड मी मोर दॅन 4 ते 5 जणांकडे गेलो. प्रत्येक जणांनी डायरेक्टली नाही सांगितलं, नाही 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 आम्ही हे करणार नाही, मी याला हात पण लावणार नाही. दॅट वन आय थॉट व्हेरी स्ट्रेंज. टाईम टू क्लोज दिस व्हिडिओ. इफ एनी हाव तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर डू हिट दॅट लाईक बटन, खूप बरं वाटेल मला. आणि हां, तुम्ही आपले मराठी व्लॉग एन्जॉय करता आणि आपले चॅनल जर सबस्क्राईब नाही केले देन आय विल रिक्वेस्ट टू डू सबस्क्राईब टू माय चॅनल बिकॉज आपल्या चॅनल असे व्लॉग्स येतच असतात. सो दिस इज सागर सायनिंग ऑफ. ऑलवेज युअर हेल्मेट, राईड हार्ड, राईड सेफ. सी या. लास्ट टाईम व्ह्यू बघा. बॅकवॉटर्स, महाराष्ट्रातलं बॅकवॉटर्स. काय गरज आहे केरळ जाण्याची.